हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू समर्थ साइंस अकेडमी। आपले यूट्यूब चैनल है जैसे नाव है एन्जॉय साइंस। जो तुम्ही चैनल मध्ये नवीन आहात तो आपले चैनल सब्सक्राइब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे वीडियो नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। आपले वीडियोजला लाइक आणि शेयर करा। आज अपन केमिकल बॉन्डिंग हे चैप्टर बघणार आहोत, त्याची एक्सरसाइज अपन सॉल्व करणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, 2, 3 अपन बघणार आहोत। क्वेश्चन 3 मी आज ए टू सी सॉल्व करणार आहोत। क्वेश्चन फर्स्ट, सिलेक्ट एंड राइट द मोस्ट एप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स फ्रॉम द गिवन चॉइसेस, म्हणजे एमसीक्यू आहे। ए, व्हिच मॉलिक्यूल इज लिनियर? SO3, CO2, H2S आणि Cl2O। त्याच्यात लिनियर मॉलिक्यूल आहे CO2। तुम्ही बाकीच्यांची स्ट्रक्चर सुद्धा तुमच्या समोर दाखवतो। बघा, SO3 या पद्धतीने ट्रायगोनल असतो, हा लिनियर असतो आणि हे दोघं अँग्युलर शेप असतात, व्ही शेप असतात, तर या पद्धतीने तर हा लिनियर आहे। वेन द फॉलोइंग बॉन्ड टाइप्स आर लिस्टेड इन डिक्रीजिंग ऑर्डर, द स्ट्रेंथ स्ट्रॉंगेस्ट फर्स्ट, विच इज द करेक्ट ऑर्डर? कोवलेंट, हायड्रोजन आणि वंडरवॉल। तर एक तर आपल्याला माहिती आहे फिक्स की हायड्रोजन बॉन्ड सर्वात वीक आहे, तर सर्वात वीक म्हणजे तो आपल्याला ए ऑप्शन आणि सी ऑप्शन मध्ये दिसतोय, बी आणि डी तर येणारच नाही आहे। आणि सर्वात वीक जर वंडरवॉल आहे तर, आणि सर्वात स्ट्रॉंग जर म्हटलं तर कोवलेंट असतो। तर मग आपल्याला हे कुठे दिसतंय? ए मध्ये। त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर ए आहे, कोवलेंट इज ग्रेटर दॅन हायड्रोजन बॉन्डिंग इज ग्रेटर दॅन वंडरवॉल फोर्सेस। नेक्स्ट, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी VSEPR थेरी इज यूज टू प्रिडिक्ट विच ऑफ द फॉलोइंग, द शेप ऑफ मॉलिक्युल्स अँड आयन्स। तर हे त्याचं महत्वाचं आन्सर आहे। तर तो आपल्याला काय काय देतो? VSEPR थेरी आपल्याला महत्वाचं म्हणजे शेप्स ऑफ मॉलिक्युल आणि आयन्सची इन्फॉर्मेशन आपल्याला देत असतो। विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर CO2? CO2 साठी यापैकी खालीलपैकी काय ट्रू आहे? CO2 हा नॉन पोलर आहे, मग नॉन पोलर तर आपल्याला ए आणि डी मध्ये दिसतोय। मग आपला आन्सर एक तर ए आहे, एक तर डी आहे। त्यातल्या त्यात त्यांनी CO बॉन्डचं नेचर सांगितलं। आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन हा पार्शियल निगेटिव्ह तर कार्बन हा पार्शियल पॉझिटिव्ह, म्हणजे तो पोलर आहे। म्हणजे आपल्याला हे ए मध्ये करेक्ट दिसतंय, कारण त्यांनी इथे त्याला नॉन पोलर म्हटलंय, तर नॉन पोलर नाही तो पोलर आहे। त्यामुळे CO2 नॉन पोलर मॉलिक्यूल, पण CO बॉन्ड हा पोलर आहे, हे आपल्याला ए मध्ये दिसतंय। त्यामुळे ए इज करेक्ट आन्सर। O2 मॉलिक्यूल इज पॅरामॅग्नेटिक, इट इज एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ। कुठली थिअरी आहे ज्याने आपल्याला एक्सप्लेन केलंय की O2 हा पॅरामॅग्नेटिक आहे? तर ती आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, MOT थिअरी। द अँगल बिटवीन टू कोवलेंट बॉन्ड्स इज मिनिमम इन। आता बघा, त्यांच्यात सर्वात मिनिमम जो बॉन्ड अँगल असेल तर ऑक्सिजन मध्ये असणाऱ्या दोन लोन पेअर्स मुळे, लोन पेअर रिपल्शन खूप जास्त असल्यामुळे इथे बॉन्ड अँगल हा सर्वात कमी झालेला आहे। मी सर्वांचे बॉन्ड अँगल्स तुम्हाला दाखवतो। जसं H2O मध्ये असणारा बॉन्ड अँगल 104° 35' CH4 मध्ये 109° 28' NH3 मध्ये 107° 18', तर C2H2 मध्ये 180°। तर त्यांनी विचारलंय मिनिमम कोणामध्ये आहे, तर सर्वात लहान हा वॉटरमध्ये आहे, लोन पेअर रिपल्शन्समुळे। ड्रॉ सेकंड क्वेश्चन, लेविस डॉट डायग्राम फॉर द फॉलोइंग। पहिले हायड्रोजन, हायड्रोजनसाठी त्यांनी लेविस डॉट डायग्राम ड्रॉ करायला लावली आहे। तर ही बघा, त्या पद्धतीने आपण दाखवू शकतो। हायड्रोजन एक एक इलेक्ट्रॉन शेड इलेक्ट्रॉन ते इथे एकत्र करतात आणि एक सिंगल बॉन्ड ते फॉर्म करतात। वॉटर, त्या पद्धतीने हा ऑक्सिजन स्वतःचा एक इलेक्ट्रॉन या हायड्रोजनच्या एका इलेक्ट्रॉन बरोबर, त्यानंतर हा हायड्रोजन स्वतःचा एक इलेक्ट्रॉन हे ऑक्सिजनच्या एका इलेक्ट्रॉन बरोबर शेअर करतो, एक सिंगल बॉन्ड, इकडे एक सिंगल बॉन्ड फॉर्म करतात आणि ह्या दोन लोन पेअर आहेत। आपण तो असंही दाखवू शकतो। ओके, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, हे कार्बन डायऑक्साईडचं लेविस डॉट स्ट्रक्चर,
ऑक्सिजन असणार ह्या दोन लोन पेअर आणि ह्या बॉन्ड पेअर्स, म्हणजे इथे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतोय, तर ते आपण ह्या पद्धतीने पण शो करू शकतो. मिथेन, मिथेन म्हणजे CH4. तर बघा हे मिथेनचं डॉट स्ट्रक्चर आहे, सिंगल बॉन्ड आहे ना, म्हणून कार्बनचा एक इलेक्ट्रॉन हे हायड्रोजनच्या एक इलेक्ट्रॉन बरोबर बॉन्ड पेअर फॉर्म करतोय, असं हे चार वेळेस आपण दाखवतो. हे स्ट्रक्चर आपण या फॉर्ममध्ये पण दाखवू शकतो, म्हणजे हा एक सिंगल जो बॉन्ड रिप्रेझेंट करतोय त्याच्यासाठी हे दोन डॉट्स आहेत. एक डॉट हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन शो करतोय आणि एक डॉट हा कार्बनचा. कार्बनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये चार इलेक्ट्रॉन असतात, म्हणून कार्बनचे स्वतःचे चार डॉट्स हायड्रोजनच्या एक एक डॉट बरोबर या पद्धतीने कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतात. लिथियम फ्लुराइड LiF, तर LI त्याच्या शेवटच्या सेलमध्ये असणारा एक इलेक्ट्रॉन, फ्लुरिनचा एक इलेक्ट्रॉन आणि बाकीचे हे इलेक्ट्रॉन्स त्याच्यातले जे आहेत ते लोन पेअर म्हणून फॉर्म करतात आणि ही एक बॉन्ड पेअर, म्हणजे इथे सिंगल बॉन्ड तयार होतोय, त्या पद्धतीने सिंगल बॉन्ड त्याच्यात तयार झाला. ओके, आणि फ्लुरिनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात, त्या पद्धतीने 7 इलेक्ट्रॉन दाखवले, त्यांनी लिथियमच्या एका इलेक्ट्रॉन बरोबर बॉन्ड फॉर्म केला. पुढचा बी, डायग्राम फॉर द बॉन्डिंग इन इथिन विथ SP2 हायब्रिडायझेशन, तर ही त्याची डायग्राम आहे. SP2 हायब्रिडायझेशन इथिन मॉलिक्युल मध्ये आपण ज्यावेळेस करतोय त्यावेळेस हा जो आहे तो कार्बन कार्बन जे काही दोन कार्बन आहेत त्याचे SP2 हायब्रिड ऑर्बिटल्स हायड्रोजनच्या 1s बरोबर एकत्र येत आहे आणि या पद्धतीने आपल्याला SP2 सिग्मा बॉन्ड, PP पाय बॉन्ड, त्यानंतर SP2S सिग्मा बॉन्ड, SP2S सिग्मा बॉन्ड, SP2S सिग्मा बॉन्ड असे चार वेळेस आपल्याला कार्बन हायड्रोजन म्हणजेच SP2S ओव्हरलॅपमुळे, कारण की हायड्रोजन हा S ऑर्बिटल शो करतोय, तर असे चार सिग्मा बॉन्ड फॉर्म होत आहेत SPT, SP2 आणि S ओव्हरलॅपने. एक सिग्मा बॉन्ड फॉर्म होतोय SP2 ओव्हरलॅपने आणि हा पाय बॉन्ड फॉर्म होतोय याच्या एका पी ऑर्बिटलने आणि याच्या एका पी ऑर्बिटलने, त्या पद्धतीने आपल्याला SP2 हायब्रिडायझेशन मिळत असतं. तेच आपण इथे या पद्धतीने पण शो करू शकतात. लेविस इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ HF, तसंच काढायचंय. फ्लुरिनच्या शेवटच्या सेलमध्ये असणारे 7 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनच्या शेवटच्या सेलमध्ये असणारा 1 इलेक्ट्रॉन यांनी हा बॉन्ड फॉर्म केला आणि बाकीचे फ्लुरिनवरचे लोन पेअर C2H6, त्या पद्धतीने C2H6 इथेन आहे. इथेनमध्ये असणारा हा सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बनमध्ये असणारा आणि प्रत्येक कार्बन हायड्रोजनमध्ये असणारा सिंगल बॉन्ड आपण तो ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करतो. C2H4 इथिन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड या कार्बन हायड्रोजन मध्ये असणारा एक सिंगल बॉन्ड, इथे असणारा सिंगल बॉन्ड, एक नेहमी लक्षात ठेवायचं. कार्बनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये चार इलेक्ट्रॉन, म्हणजे ह्या कार्बनचे हे चार इलेक्ट्रॉन, या कार्बनचे हे चार इलेक्ट्रॉन्स मध्ये असणारे हे दोन दोन आणि हे दोन चार इलेक्ट्रॉन काय फॉर्म करतायत, डबल बॉन्ड फॉर्म करतायत. त्या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर येतं. CF3Cl सिमिलरली, CF3Cl फ्लुरिन असो या क्लोरिन असो त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये आपल्याला माहिती आहे 7-7 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, तर ह्या फॉर्ममध्ये पण आपण ते दाखवू शकतो. हे बघा हे 7 इलेक्ट्रॉन ह्या फ्लुरिनचे, क्लोरिनच्या शेवटच्या सेलमध्ये बी 7 इलेक्ट्रॉन आहेत, या क्लोरिन आहे त्याच्या पण शेवटच्या सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, इथे हा क्लोरिन आहे त्याच्या पण शेवटच्या सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आणि कार्बनच्या शेवटच्या सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन, असं हे डॉट स्ट्रक्चर तयार होतं. SO2 SO2 हे डॉट स्ट्रक्चर आहे. तर SO2 मध्ये डबल बॉन्ड असतात दोघ साईडला, हे दोन बॉन्ड पेअर झाले आणि हे एस वरची एक लोन पेअर, हे ऑक्सिजनच्या लोन पेअर्स, त्या पद्धतीने SO2 पण आपण स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ड्रॉ द ऑर्बिटल डायग्राम ऑफ फ्लुरिन मॉलिक्यूल. फ्लुरिन मधला 2p ऑर्बिटल दुसऱ्या एका फ्लुरिनच्या 2p ऑर्बिटल बरोबर अलॉंग इंटर न्यूक्लियर ऍक्सिस एकत्र येऊन सिग्मा बॉन्ड फॉर्म करतात. या पद्धतीने हा एक डंबेल शेप पी ऑर्बिटल, हा एक डंबेल शेप पी ऑर्बिटल, दोघं एकत्र येऊन आपल्याला या पद्धतीने ओव्हरलॅपिंग मिळते.
पीपी ओवरलैपिंग ने फ्लूरिन मॉलिक्यूल फॉर्म होते हैं। इधर डायग्राम हाइड्रोजन फ्लूराइड मॉलिक्यूल हाँ एस ऑर्बिटल या पी बरबर ओवरलैप होते हैं, एस ऑर्बिटल टू पी ऑर्बिटल बरबर ओवरलैप होने सिग्मा बॉन्ड देते हैं तो अपन अलॉन्ग इंटर न्यूक्लियर एक्सिस है या पद्धति ने स्पेरिकल शेप और हाँ डेम्बेल शेप एकत्र आर अपने हा पद्धति ने एस पी ओवरलैपिंग ने एच एफ हा मॉलिक्यूल मिलत। आंसर द फॉलोइंग क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीन सिग्मा एंड पाई बॉन्ड। सिग्मा बॉन्ड इट इज फॉर्म बाय एंड टू एंड ओवरलैपिंग ऑफ हाफ फिल्ड एटॉमिक ऑर्बिटल्स। पाई बॉन्ड इट इज फॉर्म बाय साइडवाइज ओवरलैपिंग ऑफ हाफ फिल्ड पी ऑर्बिटल्स। हा एंड टू एंड म्हणजे लैटरल ओवरलैपिंग म्हणजे अलॉन्ग इंटर न्यूक्लियर एक्सिस अलॉन्ग इंटर न्यूक्लियर एक्सिस ने फॉर्म होतो हा साइडवाइज किंवा लैटरल ओवरलैपिंग ने फॉर्म होतो। ओके सिग्मा बॉन्ड हा अलॉन्ग इंटर न्यूक्लियर एक्सिस असतो। ओवरलैपिंग टेक्स प्लेस अलॉन्ग द इंटर न्यूक्लियर एक्सिस। ओवरलैपिंग टेक्स प्लेस परपेंडिक्युलर टू द इंटर न्यूक्लियर एक्सिस। द एक्सटेंट ऑफ ओवरलैपिंग इज लार्ज एंड द बॉन्ड फॉर्म इज स्ट्रॉन्गर। इथे ओवरलैपिंग जास्त असल्यामुळे स्ट्रॉन्गर बॉन्ड फॉर्म होतो। द एक्सटेंट ऑफ ओवरलैपिंग इज स्मॉल वीक बॉन्ड इज फॉर्म। म्हणजे सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉन्गर दॅन पाय बॉन्ड। देर इज फ्री रोटेशन अराउंड द सिग्मा बॉन्ड सो नो जॉमेट्रिकल आयसोमर इज पॉसिबल। देर इज नो फ्री रोटेशन, रिस्ट्रिक्टेड रोटेशन इज प्रेझेंट ड्यू टू दिस पाय बॉन्ड। म्हणून इथे रिस्ट्रिक्टेड रोटेशन असल्यामुळे जॉमेट्रिकल आयसोमर पॉसिबल आहेत। म्हणजे इथे सिंगल बॉन्ड असल्यामुळे तो रोटेट होऊ शकतो पण डबल बॉन्ड रोटेट होऊ शकत नाही। यामध्ये एस ऑर्बिटल पी ऑर्बिटल्स ओवरलॅप होऊन सिग्मा बॉन्ड फॉर्म होतात, तर इथे फक्त पी ऑर्बिटल्स ओवरलॅप होऊन पाय बॉन्ड फॉर्म होतात। डिस्प्ले द इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन अराउंड द ऑक्सिजन ॲटम इन द वॉटर मॉलिक्यूल अँड स्टेट द शेप ऑफ द मॉलिक्यूल ऑल्सो राईट द एच ओ एच बॉन्ड अँगल। तर बघा हे आहे जे काही ऑक्सिजन ॲटम्सच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होत आहे। ऑक्सिजन वरचे ह्या दोन लोन पेअर्स आहेत बघा, लोन पेअर एस पी थ्री हायब्रिड ऑर्बिटल्स ऑन ऑक्सिजन। हे हायड्रोजन जे काही आहेत ओ एच सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन बाय एस पी थ्री हायब्रिड ऑर्बिटल आणि या पद्धतीने आपल्याला एच टू ओ मॉलिक्यूल मिळतो। शेप त्याचा अँग्युलर व्ही शेप असतो, अँग्युलर शेप किंवा व्ही शेप त्याला म्हणतात आणि एच ओ एच बॉन्ड अँगल हा 104°35' असतो। स्टेट ऑक्टेट रूल एक्सप्लेन इट्स इनएडेक्वेसीज विथ रिस्पेक्ट टू इनकम्प्लीट ऑक्टेट अँड एक्सपांडेड ऑक्टेट। ऑक्टेट रूल काय आहे बघा, कुठलाही इलेमेंट स्टेबल होण्यासाठी इनर गॅससारखा होण्यासाठी काही वेळेस इलेक्ट्रॉन लॉस करतो, गेन करतो किंवा शेअर करतो, पण त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्याचा प्रयत्न करतो, कारण की त्याला त्याच्या शेजारच्या इनर गॅससारखं बनायचं आहे। मग ऑक्टेट रूलची स्टेटमेंट दिस स्टेट ऑक्टेट रूल इज स्टेट एज द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड ऍटम लॉस गेन और शेअर इलेक्ट्रॉन। तो लूज करतोय, गेन करतोय किंवा शेअर करतोय इलेक्ट्रॉन, सो दॅट इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट दॅट इज व्हॅलेन्स शेल कंटेन 8 इलेक्ट्रॉन्स, देअर फोर द ऍटम अटेन्स द नियरेस्ट इनर गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन। याला म्हणतात ऑक्टेट रूल। प्रत्येक इलेमेंट ज्यावेळेस एखादा केमिकल बॉन्ड फॉर्म करतोय तर त्याच्यातले ॲटम इलेक्ट्रॉन लॉस करतात, गेन करतात किंवा शेअर करतात, पण त्याच्या व्हॅलेन्शियलमध्ये 8 इलेक्ट्रॉन कम्प्लीट करतात आणि यालाच ऑक्टेट रूल असं म्हणतात। त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत, पहिलं इनकम्प्लीट ऑक्टेट। इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे की नेचरमध्ये असे सुद्धा काही इलेमेंट आहेत की जे स्टेबल आहेत पण त्याच्यात 8 कमी इलेक्ट्रॉन्स आहेत तरी स्टेबल आहेत। ओके जसं बी एफ थ्री असेल, बी सी एल टू असेल, एल आय सी एल असेल। बी एफ थ्री मध्ये बी सेंट्रल ॲटम आहे आणि त्याच्याकडे फक्त 6 इलेक्ट्रॉन्स आहेत। बी सी एल टू हा बी सी एल टू मध्ये बी हा सेंट्रल ॲटम आहे, त्याच्याकडे फक्त 4 इलेक्ट्रॉन आहे। तर एल आय सी एल मध्ये एल आय हा सेंट्रल ॲटम आहे, त्याच्याकडे एकच सिंगल बॉन्ड ना, जितके बॉन्ड फॉर्म होतात त्याच्या डबल इलेक्ट्रॉन कन्सिडर करायचे, म्हणजे एक सिंगल बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहे। These covalent molecules, the central atoms boron, B and Li have the less than 8 electrons in their valence shell, but they are stable.
तुम्हाला जे बोललो की निसर्गात हे प्रेझेंट आहे पण त्यांच्या सेंट्रल ॲटमकडे 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत तरी ते स्टेबल आहेत. हे एक लिमिटेशन आहे ऑक्टेट रूलचं. एलआयएन एलआयसीएल हॅज ओनली 2 इलेक्ट्रॉन कारण याच्यात सिंगल बॉन्ड आहे. बी इन बीएसएल 2 इथे एक सिंगल आणि दुसरा क्लोरीनला एक सिंगल असे दोन क्लोरीन दोन बॉन्ड फॉर्म करतायत म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स. तर BF3 चे एका बीला 3 फ्लुरिनचे बॉन्ड फॉर्म होत आहेत. प्रत्येक बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन असे 6 इलेक्ट्रॉन्स तरी हे स्टेबल आहे. पण ऑक्टेट रूल म्हणतोय की 8 इलेक्ट्रॉन पाहिजे पण यांच्याकडे 6 इलेक्ट्रॉन त्याच्यानंतर 4 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन असून सुद्धा ते स्टेबल आहेत. याला इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणतात. एक्सपांडेड ऑक्टेट काही मॉलिक्युल असे आहेत जसं SF6 आहे, PCl5 आहे, H2SO4 आहे यांच्यात 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन प्रेझेंटेड सेंट्रल ॲटमकडे. जसं एक्झाम्पल बघा SF6 किती बॉन्ड्स आहेत बघा 6 बॉन्ड्स आहेत म्हणजे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत सल्फरकडे. त्यानंतर हा PCl5 5 बॉन्ड आहेत म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स. हा H2SO4 बॉन्ड्स बघा 1, 2, 3, 4, 5, 6 बॉन्ड्स आहेत म्हणून 12 इलेक्ट्रॉन. तर ही इनकम्प्लीट ऑक्टेट अँड एक्सपांडेड ऑक्टेट ही त्याची काही महत्वाची लिमिटेशन्स आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3 मध्ये 8 to C आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बाकीचे लेक्चर्स घेऊन येईल. थँक्स फॉर वॉचिंग. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.